अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. शेतकरी बंधूंनो नमस्कार. तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तुमचा स्वतःचा ग्रेट महाराष्ट्र चॅनल हे तुमच्या समोर नेहमीच शेतीविषयक नवनवीन बातम्या घेऊन येत असतं, जेणेकरून तुमच्या शेतीच्या तंत्रज्ञानात अधिकाधिक सुधार होऊन तुम्ही चांगलं पीक घेऊ शकता. मंडळी, आज आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात असलेल्या कोरमाळे या गावातल्या नवनाथ मल्हारी कसपटे यांच्या सीताफळ शेतीची यशोगाथा. सीताफळाच्या NMK1 गोल्डन या वाणाचे जनक आहेत नवनाथ मल्हारी कसपटे. कसपटे गोरमाळे या लहानशा गावातले शेतकरी जरी असले तरी त्यांना कृषी क्षेत्रातल्या सर्वोच्च मानला जाणारा प्लांट गेवामे सोविनर फार्मर अवॉर्ड हा मिळालेला आहे. एवढंच नाही, त्यांनी बंगळूर कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट डिग्री देखील मिळवलेली आहे. नवनाथ मल्हारी कसपटे यांनी सीताफळ शेतीमध्ये एका प्रकारे क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. त्यांनी NKM1 हे सीताफळ वाण विकसित केले. हे वाण दुप्पट उत्पादन देतं, अधिक गर देतं आणि दुप्पट बियाणंही देतं. सीताफळ किंवा कस्टर्ड ऍपल आवडणाऱ्या रसिकांना दीर्घ शेल्फ लाईफ देणारं फळ अधिक सोयीस्कर असतं. यांच्या पिकातून हे दीर्घ शेल्फ लाईफ तर मिळतच. सोप्या भाषेत सांगायचं तर हे फळ दीर्घ कालावधीपर्यंत खराब होत नाही आणि ह्याला नकोसा वासही येत नाही. दक्षिण अमेरिका आणि वेस्ट इंडिजचे मूळ रहिवासी असलेल्या सीताफळाची ओळख पोर्तुगाजांनी 16व्या शतकात भारताला दिली. आश्चर्यपणे त्याचं स्वरूप प्राचीन भारतीय शिल्पांमध्ये नोंदलं गेलंय. मध्य प्रदेशातील कई शिल्प, साची शिल्प, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी, उत्तर प्रदेशातील मथुरा येथील कोरीव चित्र, इथे सगळे सीताफळ कोरले गेलेले. सध्या आपल्या देशातील 13 राज्यात आणि टंझानिया या देशात प्रामुख्याने कोरडवाहू झोनमध्ये हे पीक घेतलं जातं. पण नवनाथ मल्हारी कसपटे यांनी या जागतिक फळाच्या पिकाला कवेतच घेतलंय जणू. या अत्याधिक उच्च गुणवत्ता असलेल्या फळातून यांना मिळणार वार्षिक उत्पन्न ऐकून आपण चकित व्हाल. मंडळी, कसपटे साहेब या फळातून वार्षिक 1 कोटी रुपये कमावतात. हो हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 1 कोटी रुपये ते सीताफळातून कमावतात. त्यांच्या 50 एकर क्षेत्रावर असलेल्या मधुबन फार्म आणि नर्सरी इथे पोहोचल्यावर आपल्या स्वागताला असंख्य प्रकारच्या सीताफळाच्या जातीची झाडं आणि प्रवेशद्वाराच्या कमानीवर असलेली सीताफळातील प्रतिकृती ही सज्ज असते. ही प्रतिकृती इथलं मुख्य आकर्षण. 64 वर्षाच्या कासपटेंनी जगातील वेगवेगळ्या भागातून संकलित केलेल्या 42 प्रकारच्या सीताफळांच्या जातीचं हे जिवंत संग्रहालय पाहताना माणूस चकित होणारच. जर तुम्ही फळांच्या हंगामात भेट दिली तर मग तुम्हाला अनोना ग्लाबरा, पिंकचे मॅमथ, ॲनोना मरिकाटा, आयस्केल, ॲनोना मटाना अशा अनेक जातींची, तिरपागडी नाव असलेल्या जातींची सीताफळं इथे चाखायला मिळते. पोर्तुगीजांचं वर्चस्व असल्यामुळे त्या भागात सीताफळांची अशी नावं ठेवली गेली. प्रति एकर 12 टनापेक्षा जास्त उत्पादन देणारं NMK1 हे सीताफळ आज शेतकरी आणि गिराईक दोघांना आपलंसं करत आहे आणि याबाबतीत कुणाचंच दुमत असू शकत नाही. गोरमाळे येथील नवनाथ मल्हारी कसपटे यांना ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून भविष्याच्या वाटचालीकरता कोटी कोटी शुभेच्छा. भारताची उन्नती उन्नत शेतामुळेच होऊ शकते हे नवनाथ मल्हारी कसपटे हे चांगलंच जाणतात. तर आता आपण पाहणार आहोत नवनाथ मल्हारी कसपटे यांची मुलाखत, यांच्याशी चर्चा करणार आहोत. ग्रेट महाराष्ट्र चॅनल मंडळी, आपलं पुन्हा पुन्हा स्वागत. नवनाथ मल्हारी कसपटे, मुक्काम पोस्ट गोरमाळे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, अध्यक्ष अखिल भारतीय सीताफळ संघ. मी गेली 40 वर्ष झालं सीताफळामध्ये काम करतो आणि मला नवीन नवीन व्हरायटी काढायची आवड असल्यामुळं सध्या माझ्याकडं 2500 जास्त व्हरायटी आहेत. आपल्याला सीताफळ लागवडीसाठी योग्य कालावधी हा माहिती असणं आवश्यक आहे. तर सीताफळ लागवडीसाठी आजकालचा म्हणण्याचं कारण वेगळं आहे. कारण पूर्वी सासवड भागामध्ये चैत्र महिन्यामध्ये लागवड करत होते, पण अलीकडं कलमी रोप असल्यामुळं ते ICU मध्ये असल्यासारखे असतात, एवढ्या उन्हामध्ये ते चालत नाही. ज्यावेळेस जूनचा पाऊस पडतो आणि हवामान बदलतं
त्यावेळेस जेवढं लवकर लावता येईल एवढं लावावं, लागवड करावी हा सगळ्यात योग्य कालावधी, जेणेकरून रोपांना पूर्ण पावसाळा हा शेतामध्ये सापडावा, म्हणजे तेवढ्या काळामध्ये ते शटल होतात. जसं की डोंगरामध्ये जंगलामध्ये बांधावर ऑटोमॅटिक जी काही सीताफळे येतात, सीताफळी झाडे येतात, ते जूनमध्ये उगवतात आणि पावसाळ्यामध्ये शटल होतात आणि मग उन्हाळ्यामध्ये पाणी नाही मिळेल तरीसुद्धा ती मरू शकत नाही, ती जगू शकतात. तर हा कालावधी जूनचा हवामान बदलाबरोबर लावणं हा योग्य कालावधी. हवामान आणि जमीन कशी असावी, तसं हवामान काही पुस्तकामध्ये दिलेलं आहे, कोरडं आणि उष्ण असावं असं सांगितलेलं आहे, पण हे आपल्याला अगदी योग्यच आहे असं म्हणता येणार नाही. कारण ज्या काळामध्ये फ्लावरिंगची फलधारणा होते त्या काळामध्ये आपल्याला 60 पेक्षा जास्त आर्द्रता लागते आणि 30 टेम्परेचर लागतं, त्यामुळं काही काळामध्ये ह्याची पण गरज आहे टेम्परेचर, आणि टेम्परेचर कमी असण्याची, म्हणजे 30 टेम्परेचर असावं आणि 60 पुढं ह्युमिडिटी असावी. ज्या ठिकाणी बर्फ पडतं अशा ठिकाणी फक्त सीताफळ येत नाही असं माझं तर मत आहे, बाकीच्या सर्व ठिकाणी सीताफळ येऊ शकतं. जमीन कशी असावी, तर जमीन कसदार असावी आणि ज्या जमिनीमध्ये चिबड लागत नाही किंवा पावसाळ्यामध्ये पाणी साठून राहत नाही अशी जमीन नसावी, पाण्याचा निचरा होणारी जमीन आणि कसदार असावी एवढंच. हलकी भारी सगळी चालते, 100 फूट काळी असेल तरी चालेल आणि एकदम हलकी असली तरी चालेल, कारण जंगलात डोंगरात जमीन हलकीच असते. पण भारी जमिनीमध्ये सुद्धा बांधावर वाड्याच्या कडेला सीताफळी झाड आपल्याला दिसतात आणि माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून भारी जमिनीसुद्धा चांगलं येतं आणि हलक्या जमिनीत पण चांगलं येतं, फक्त पाण्याचा निचरा व्हावा एवढंच त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात सीताफळ लागवड केली जाऊ शकते, तर महाराष्ट्रात तर सगळ्याच जिल्ह्यात केली जाते, पण माझ्या अनुभवानं आज रोजी मी जवळपास 18 राज्यामध्ये सीताफळाचे रोपं आपल्याकडून जातात आणि तिथंसुद्धा सगळीकडे यशस्वी आहे. फक्त किरकोळ माझा एक प्रश्न आहे की छत्तीसगडमध्ये काही लोकांना उन्हाळ्यामध्ये वारंवार पाऊस पडत असल्यामुळं काही लोकांना थोडासा माल कमी लागला, बाकी सर्व ठिकाणी सक्सेसचं प्रमाण अतिशय चांगलं आहे किंवा 100% सक्सेस म्हणायला काही हरकत नाही. त्याच्या काही चुकांनाच काही झालं तर अडचणी येऊ शकते, म्हणजे शेतकऱ्याच्या चुकीमुळं किंवा नैसर्गिक एखादी आपत्ती झाल्यामुळं, पण असं कुठलंही काही अडचण नाही की 18 राज्यामध्ये सगळीकडं सीताफळी चांगल्या पद्धतीनं येऊ शकते. महाराष्ट्रातल्या तर सर्व जिल्ह्यात याला काही अडचणच नाही, त्यातल्या त्यात पुणे विभागामध्ये सर्वात जास्त सीताफळाची लागवड आहे आणि तिथलं खरोखरच हवामान अतिशय चांगलं आहे. याच्यानंतर तिसरा प्रश्न, सीताफळ जोपासण्यासाठी किती पाण्याची गरज असते व इतर उपयुक्त साधनं कोणती. तर सीताफळ जोपासण्यासाठी आपल्याला पहिल्या वर्षी तर जूनमध्ये लागवड केली जाते आणि नाही पाणी दिलं तरी जगू शकतं, समजा काही व्यवस्था केल्यानंतर जगू शकते, मल्चिंग वगैरे केल्यानंतर उन्हाळ्यात पाणी नाही मिळालं तरी सुद्धा जगू शकतं, पण जगणं वेगळं आणि आपल्याला वाढ करून घेणं वेगळं. तर आपल्या त्याच्यानंतरही वाढ प्रति झाडाला आठवड्यातून 2 वेळेस 5 ते 10 लिटर पाणी दिलं तरी बसवते पहिल्या वर्षी, आणि दुसऱ्या वर्षी ते 20 ते 25 लिटरापर्यंत जातं, पण शेवटचे 3-4 महिने पाणी नाही दिलं तर त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला भार धरता येतो, लागवडीपासून 2 वर्षानंतरचा भार पहिला घेता येतो चांगला. आणि त्याच्यानंतर रेग्युलरमध्ये कसं असतं, जूनचा पाऊस पडल्यानंतर भार धरायचा आणि तो भार डिसेंबरपर्यंत संपवतो, आणि पाऊस मागपुढं झाल्यामुळं तो भार 15-20 दिवस मागपुढं होऊ शकतो, जानेवारीमध्ये सुद्धा काही प्रमाणात थोडं होत राहू शकतं. त्यामुळं आपल्या जून ते जानेवारीपर्यंतच पाण्याची गरज आहे, त्याच्यानंतर विश्रांतीची गरज आहे, म्हणजेच जानेवारी ते जून अजिबात पाण्याचा एक थेंबही द्यायचा नाही आणि देऊ नाही, दिलं तर बिघडते. जसं माणसाला 8 तास झोपेची गरज आहे तसं यालासुद्धा 6 महिने झोपेची गरज आहे. त्या झोपेच्या काळामध्ये आपण कधी उठून जेवण करत नाही, नाश्ता करत नाही, चहा घेत नाही, तसंच यालासुद्धा जानेवारी ते जून
ही जी झोपेचा काळ आहे, विश्रांतीचा काळ आहे, त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं खत, औषध, पाणी या कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही. हा झाला, हा पाण्याचा विषय झाला. पण ज्या वेळेस आपल्याला पाऊस ऑक्टोबरमध्ये संपवतो, सप्टेंबरमध्ये संपवतो, त्याच्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 3 महिन्यामध्ये मात्र पाण्याची गरज असते, किंवा पावसाचा मध्ये गॅप पडला तरी सुद्धा पाणी दिलं पाहिजे. तर सरासरी सर्वसाधारण जास्तीत जास्त पाणी 10,000 लिटर एका एकराला एका दिवसासाठी लागतं, 5 ते 10,000 लिटर असं आपण म्हणू. आणि हवामानाप्रमाणे, जमिनीच्या मगदुराप्रमाणे, जलधारण शक्तीच्या प्रमाणे ते कमी जास्त होऊ शकतं, पण जास्तीत जास्त 10,000च्या पुढे काही लागत नाही. 10,000 लिटर बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही, 10,000 लिटर पाणी म्हणजे असं कसं मोजायचं, कसं द्यायचं, काय करायचं. तर आपली 5 HP मोटर असते विहिरीवरची, ती 1 तासाला 30,000 लिटर पाणी बाहेर टाकते. म्हणजे आपली मोटार, 5 ची मोटार 20 मिनिटं चालली तर आपल्या 1 एकरचं पाणी अगदी पाहिजे एवढं जास्तीत जास्त होऊ शकतं. एवढीच पाण्याची गरज आहे, यापेक्षा पाण्याची गरज नाही. आम्ही आता बोलता बोलता सांगतो की तुम्ही 1 एकरचं जर शेत तळ केलं तर 1 कोटीचं, 10 फूट जमिनीखाली आणि 10 फूट जमिनीच्या वरी असं जर एक शेत तळ केलं तर 1 कोटी लिटर पाणी साठतं आणि ते 10 एकरसाठी पुरतं. पावसाळा अधिक ते पाणी, याच्यावर तुमचं पूर्ण उत्पादन निघू शकतं. हे जरा पाण्याच्या गरजेप्रमाणे गरज कशी आहे ते त्याचा प्रकार सांगितला. काही वेळेस पाणी कमी पडलं तरी चालतं, पण ते सीताफळाची साईज, क्वालिटी, क्वांटिटी दिसणार नाही तुम्हाला, वेट पण कमी मिळेल. चौथा प्रश्न आहे, शेतकऱ्यासाठी सीताफळ लागवडीचे फायदे काय. आपण शेतामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, तूर किंवा कपाशी अशा प्रकारची पिकं घेतो, त्याचे एकरी उत्पादन किती निघतं, खर्च वाजवा जाता जर विचारलं तर 40-50 हजारसुद्धा उत्पादन निघत नाही असं स्पष्ट शेतकरी सांगतात. तेच जर आपण सीताफळ लागवड केली तर ह्याला पाणी पण जास्त लागत नाही, कारण जानेवारीपर्यंत पाणी बहुतेक सगळीकडे असतं. आणि आज रोजी अतिशय मध्यम साधारण उत्पादन जर धरलं तरी 4-5 लाखाचं उत्पादन मिळते एकरी, म्हणजे 10 पट उत्पादन ह्या जे मिळते आपल्या लोक भुसार माल जे आपण म्हणतो त्याच्या 10 पट उत्पन्न मिळते, तरीसुद्धा शेतकरी, काही शेतकऱ्याला त्याची समज नसते, त्यामुळे ते पारंपरिक पिकं करत बसतात. तर शेतकऱ्याच्या दृष्टीनं हे सीताफळ अतिशय महत्त्वाचं आहे, त्याच्यातून इन्कम हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. राहिला 5वा प्रश्न, जागतिक बाजारपेठेत सीताफळाचे महत्त्व. काही असे काही देश आहेत की त्या ठिकाणी सीताफळाचं ओळखच नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी, निर्यात करण्यासाठी फार मोठा वाव आहे. एवढंच नव्हं, आपल्या देशातल्या सुद्धा 70 ते 80% लोकांनी आणखी सीताफळ खाल्लेलंच नाही. म्हणजे आपल्याकडे सुद्धा किती मोठ्या प्रमाणात सीताफळ आणखी पिकवलं तरी ते विकू शकतं किंवा बाजारामधला खप असू शकतो हे ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं. या संघ स्थापन केल्यापासून संघाची चर्चा, पेपरचे येणारे लेख हे सगळं पाहून माझ्या अंदाजानं 10-15 वर्षापूर्वी जी आपल्या मार्केटमध्ये सीताफळ येत होती किंवा खपत होती त्याच्या 5-6 पट सीताफळ आज वाढलेले आहेत, तरी तेवढी पण खपतातच आणि उलटे रेट वाढत चाललेले आहेत. त्यामुळं जागतिक बाजारपेठेत पण आपल्याला काही अडचण येणार नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा हे NMK1 गोल्डन जी नावाची आपल्याकडची जी व्हरायटी आहे ती 6-7 दिवस पिकत नाही, त्याच्यामुळं जागतिक मार्केटला पाठवायला काही त्याची अडचण नाही. फक्त आपल्याला ते हवाई मार्गाने पाठवावे लागते, पण देश जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ती सहज पोचू शकते, त्या वाहतुकीमध्ये ती पिकून खराब होऊ शकत नाही. बाकीच्या ज्या व्हरायटी आहेत त्या लवकर पिकतात आणि लवकर खराब होतात, त्याच्यामुळं त्याची निर्यात करायला काही अडचणी आहेत. आता राहता राहिला प्रश्न, बाजारात सीताफळाच्या कोणकोणत्या व्हरायटी उपलब्ध आहेत. तर खरं तर यात सांगायचं म्हणजे फार मजेशीर आहे, अशा काही व्हरायटी आहेत की
त्याचं फक्त नावच आहे पुस्तकामध्ये आणि ती वरायटी कुठेही पाहायला भेटत नाही किंवा कुठल्याही शेतकऱ्यांना पसंतीनं लावलेली नाही. थोडक्यात आरकासा नावाची वरायटी, ती वरायटी बेंगलोरच्या शास्त्रज्ञानं जालुकॉप नावाच्या शास्त्रज्ञानं काढलेली आहे. अतिशय खायला चांगली वरायटी आहे पण अतिशय फळ कमी मिळतात, त्याला क्रॉस पॉलिनेशन वगैरे करावं लागतं, हँड पॉलिनेशन. मग सकाळी 6 ते 9 या काळात ते हँड पॉलिशिंग करावं लागतं आणि एक माणूस फक्त 2 झाडं करू शकतो. मग 10 एकराला आपल्याकडे 3,000 ते 3,500 झाडं असतात. मग 3,500 झाडासाठी 1,700 माणसं लागतील आपल्याला. योग्य वेळीच केलं पाहिजे, सकाळी 6 ते 9, आणि त्याची योग्य वेळ म्हटलं तर तो वेळ 50%पेक्षा जास्त फ्लॉवरिंगमध्ये यायला आणि 70%पेक्षा जास्त फ्लॉवरिंगमध्ये यायला, असं 2 वेळ करायचे एका सीझनला. मग एवढी माणसं मिळणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याची एकही बाग पाहायला भेटणार नाही तुम्हाला. तर अशा अनेक व्हरायटी आहेत, त्या त्यात बाळानगर आहे. आमच्या विदर्भातल्या काही माणसांना अक्षरशः 30-40 हजार रुपयेसुद्धा झाले आहेत गेल्या वर्षी. नाशवंत पिकामध्ये हे मोडते आणि हे बाळानगर हे नाशवंत आहे. तसं NM-Q1 गोल्डन हे नाशवंत नसल्यामुळं त्याचे यावर्षी पैसे खूप चांगले झालेले आहेत आणि दरवर्षी पण होतातच. आणि आज रोजी 70% लागवड ही NM-Q1चीच आहे आपल्या देशामध्ये. त्यामुळं आहेत व्हरायटी पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पसंतीला उतरलेले व्हरायटी म्हणलं तर सुरुवातीची बाळानगर आणि आता नंतर NM-Q1. आणि तसं माझं याच्यामध्ये पण काम आता सध्या अगदी प्रगतीपथावर चालू आहे. 2,500 व्हरायटी मी क्रॉस पॉलिनेशनमधून तयार केलेले आहेत आणि ती व्हरायटी आहे लागवड पण झालेली आहे. 2-3 वर्षांनी त्याचे रिझल्ट चांगले काय येतील ते पाहू आपण आणि आल्यानंतर मग त्यातसुद्धा व्हरायटी मार्केटमध्ये नंतर एक काही दुसरी चांगली असेल ती येऊ शकते. तर आता व्हरायटी बऱ्याच आहेत, त्याची नावं घेण्यात काय अर्थ नाही. IN-02 आहे, NM-K3 आहे, NM-K2 आहे, NM-K5 सुद्धा आहे. त्याचबरोबर आरकासान आहे, लाल सीताफळ आहे, पण हे मार्केटमध्ये चालत नाहीत. पैसे होण्यासाठी देखणेपणा त्याचा गिराईक त्याला ताबडतोब घेऊ शकतं. अशा व्हरायटी म्हटलं तर NM-Q1च ही व्हरायटी चांगली असल्यामुळं बाकीच्या व्हरायटी सांगण्यासाठी आहेत. आता फळावरच्या 40-42 व्हरायटी माझ्याकडे आहेत पण त्याला त्याच्यात का आपण जास्त वेळ घालवण्यात मला अर्थ वाटत नाही. आमच्याकडे डेमो प्लॉटमध्ये पाहिलं आहेत प्रत्यक्षात फळावरले आणि बाकीच्या 2,500 व्हरायटी आता येणाऱ्या वर्षी काय त्याच्या पुढच्या वर्षी फळावर येतील. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.